आता आपण आलोय सासवणे मधल्या करमरकर शिल्पालयला. बघूया आतमध्ये किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत त्या. विनायक पांडुरंग करमरकर म्हणजेच नानासाहेब हे वास्तववादी शैलीत दर्जेदार स्मारक शिल्प घडवणारे आधुनिक काळातील एक सुप्रसिद्ध महाराष्ट्रीय शिल्पकार. त्यांचा जन्म अलिबाग जवळील सासवणे येथे झाला. गणपतीच्या मूर्ती घडवणे हा त्यांच्या कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय होता. त्यामुळे लहानपणातच त्यांना कलेची आवड होती. चित्रकलेत सुद्धा त्यांना सुंदर गती होती. ते देवळातील भिंतीवर तेव्हा चित्र काढत असत. नंतर त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये कलेचं शिक्षण घेतलं. नानासाहेबांनी शास्त्रज्ञ पी सी रे, देशबंधू चित्तरंजन दास यांची व्यक्तिशिल्प केली. महात्मा गांधीजींना समोर बसवून त्यांचे शिल्प केले. १९६४ मध्ये नानासाहेबांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. हे शिल्पालय सगळ्यांसाठी रोज ओपन असतं आणि याचा टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5. २०१४ मध्ये प्रख्यात शिल्पकार नानासाहेब करमरकर यांना श्रद्धांजली म्हणून करमरकर संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. इथे आपल्याला सयाजीराव गायकवाड, लोकमान्य टिळक, आगरकर, सप्रताप, श्री प्रताप शेख अंमलनेर, राजाराम महाराज कोल्हापूरचे, शाहू महाराज इथे आपल्याला हे असे बघायला मिळत आहे. इथे आपल्याला जमशेदजी टाटांचा सुद्धा आपल्याला पुतळा बघायला मिळतो आहे. इथे आपल्याला अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय.
अलिबाग मधला हा सेकंड डे हा सुद्धा मी खूप छान एन्जॉय केला आणि इथल्या मूर्ती म्हणजे अक्षरशः म्हणजे निशब्द इतक्या सुंदर बनवल्या होत्या. मी तरी हा व्हिडिओ म्हणजे हा व्लॉग खूप एन्जॉय केला. आय होप तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ खूप एन्जॉय कराल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.